नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. तासगाव तालुक्यातील सावळज येथील गावातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सुमारे 2.5 कोटी रुपये इतकी मंजूर असणारी सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे अर्धवट असलेले काम तात्काळ पूर्ण करा या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डोडी यांना देऊनही अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. सावळज गावच्या पिण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे व तात्काळ काम पूर्ण करण्यासाठी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीने शुक्रवारी सावळज गावच्या पाण्याच्या टाकीवर चढून लक्षवेधी अर्धनग्न शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन राष्ट्रविकास सेनेचे युवा नेते प्रशांत भाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राष्ट्रीय पेयजल योजना सावळज गावची तात्काळ झालीच पाहिजे. राष्ट्रविकास सेनेचा विजय असो. सावळज गावची पिण्याची पाण्याची नागरिकांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. सावळज गावच्या नागरिकांना हक्क मिळालाच पाहिजे. भीक नको. प्रशासनाचं करायचं काय? अरे या प्रशासनाचं करायचं काय? सावळज गावला पिण्याची हक्काची पाण्याची योजना मिळालीच पाहिजे. आज 27 मे 2022 रोजी सावळज येथे राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीनं अर्धनग्न पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाला जाग आली पाहिजे. सावळज गावची गेली 2015 पासून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजना गेली 8 वर्षापासून रखडलेली आहे. अर्धवट काम झाल्यामुळं टाकीचा जो दर्जा आहे तो पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याचबरोबर पिण्याचे जे पाईपलाईन आहेत त्याला गळती चालू झालेली आहे. आणि ही 2.5 कोटी रुपये खर्चाची इतकी योजना ही रखडलेली आहे. म्हणून राष्ट्रविकास सेना पक्षाच्या वतीनं प्रशासनाबरोबर आम्ही अनेक दिवसापासून पत्रव्यवहार करत आहोत. अद्याप प्रशासनाने याची कुठली दखल घेतली नाही. म्हणून आज आम्ही लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आज या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी विकास कामाच्या संदर्भात सपशेल फेल ठरलेले आहेत, अपयश आलेलं आहे. लक्षात घ्या, या योजनेमध्ये ही गावं असं सांगून फारसं करून मार्केटिंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. पण सावळज गावामध्ये, सावळज पूर्व परिसरामध्ये, मग ते अंजनी असेल, वडगाव असेल, इथली जी काही गावं आहेत यांना आठवड्यातून एकदा पाणी मिळतं हे फार मोठं दुर्दैव आहे. गेली 25 ते 30 वर्ष यांच्याकडे सत्ता असूनही अद्याप ही सावळज पूर्व भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न या इथल्या लोकप्रतिनिधींना ते मार्गी लावता आला नाही. म्हणून आज आम्ही राष्ट्रविकास सेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला मागणी करतोय की सावळज गावचा पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावावा. अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी मी या निमित्तानं देतोय.